राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ललित मोदी प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ धनगर आरक्षणासाठी विरोधकांचे विधान भवनात आंदोलन किनवट नगर परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 अर्ज दाखल मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेननला वाढदिवसाच्या दिवशीच फाशी अर्धापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा जय श्रीराम मित्र मंडळाचे तहसीलदारांना निवेदन बिलोली शहरातील तलाव कोरडे आता बातमीपत्र विस्ताराने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं तर लोकसभेत दिवंगत लोकसभा सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला या मुद्द्यावरून शर्मा आज चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं ललित मोदी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली आश्वासने खोटी ठरल्याचे सिद्ध झाले आहे ललित प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी शर्मा यांनी सभापतीकडे केली त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला या गदारोळातच सभापती हमीद अन्सारी यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले लोकसभेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आल्याचे सभापती सुमित्रा महाजन यांनी जाहीर केलं दरम्यान भूसंपादन विधेयक आणि जीएसटी विधेयक ही दोन्ही महत्वाची विधेयकं मंजूर व्हावीत किंवा त्यामध्ये थोडीफार तरी प्रगती व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत असून विरोधकांनी मात्र या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे आज काही वेळापूर्वीच पंतप्रधानांनी अर्थमंत्री अरुण जेटली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांचीही भेट घेतली त्याआधी काल दिवसभर दिल्लीमध्ये यासंबंधीच्याच घडामोडी वेगानं घडत होत्या सर्वपक्षीय बैठकीत संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं विरोधकांनी मान्य केलं तर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक काल झाली सर्व महत्वाच्या मुद्द्यावर मोदी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला कर्जमाफीनंतर आता धनगर आरक्षणासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आज विधिमंडळासमोर विरोधकांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगरी वेशात घोषणाबाजी करत आंदोलन केलं धनगर समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवन परिसर धरून सोडला विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जयंत पाटील यांच्या अन्य सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या बाहेर घोंगडी काठी आणि पारंपरिक पगडी बांधत आमदारांनी धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप धनगरांना आरक्षण मिळालं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं विधिमंडळासमोर आंदोलन केलं सरकारनं आरक्षण देण्यासाठी तातडीनं पाऊल उचलावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनात भाग घेतला दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली नाही याविषयी आज काय रणनीती आखावी याचा विचार करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाली तसंच राज्यात सध्या गाजणाऱ्या चिक्की प्रकरणाचे पडसाद
आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटण्याची चिन्ह आहेत। दोनच दिवसापूर्वी राज्य सरकारने आपण पुरवलेली चिक्की निकृष्ट होती अशी उच्च न्यायालयात कबुली दिली आहे। याशिवाय आज विधान परिषदेत मुख्यमंत्री कर्जमुक्तीच्या चर्चेवर उत्तर देणार आहेत। विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी जरी यासंबंधी घोषणा झाली असली तरी विधान परिषदेतल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाकडून गोंधळ होण्याची शक्यता आहे। किनवट नगर परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 17 अर्ज दाखल केले आहे। दिनांक 4 ऑगस्ट रोजी प्रभाग क्रमांक 2B साठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप सेनेत युती झाली असून शिवसेनेला ही जागा सोडण्यात आली असून काँग्रेस व राष्ट्रवादीची युती न झाल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार आमने सामने असणार आहेत। काँग्रेसकडून कृष्णा व्यंकटराव निम्मानिवार, संजय निम्मानिवार तर राष्ट्रवादीकडून जहीर खान, शिवसेनेकडून विलास गोनेवार, शरद जयस्वाल, अपक्ष म्हणून मुन्ना काजी, फसीउल्ला उबेदुल्ला इत्यादींसह इतर उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। 14 जुलै रोजी छाननी होऊन 20 जुलै पर्यंत नामांकन अर्ज सादर झाले आहेत। प्रचाराची खरी रंगत निवडणुकीला येणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असा तिरंगी सामना होण्याची शक्यता किनवट शहरात वर्तविली जात आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। फ्लॉवर सोबत चॉकलेट चा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेननला फासावर लटकवण्यात येणार आहे। विशेष म्हणजे 30 जुलै रोजी म्हणजेच त्याच्या वाढदिवशीच त्याला फाशी मिळणार आहे। 30 तारखेला याकूब वयाची 53 वर्षे पूर्ण करणार आहे। 30 जुलै ही तारीख नियोजित करण्यात आली असली तरी कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यास त्याच्या आधीही याकूबला फाशी मिळू शकते। नागपूर सेंट्रल जेलमध्ये याकूबला फाशी देण्याचं निश्चित झालं आहे। फाशी देण्यासाठी जल्लाद मिळत नसल्यामुळे 2 पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती आहे। याकूबने फाशीच्या निर्णयाविरोधात केलेली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे, त्यामुळे याकूब मेननला ठरल्यानुसार 30 जुलैला सकाळी 7 वाजता फाशी दिली जाईल। सरन्यायाधीश HL दत्तू, न्यायमूर्ती TS ठाकूर आणि न्यायमूर्ती अनिल आर दवे यांच्या संयुक्त खंडपीठाने याकूबची फाशी कायम ठेवली आहे। याकूबच्या जीवन मरणाच्या याचिकेकडे जगभराच्या नजरा लागल्या होत्या। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याकूबला त्याच्या पापाची शिक्षा सुनावली। गेल्या 4 वर्षापासून सतत दुष्काळ चालू आहे। यावर्षी जून मध्ये पाऊस पडला होता, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या। त्यानंतर 30 ते 35 दिवस अजिबातही पाऊस पडलेला नाही, त्यामुळे सर्व पिके करपली वाढली आहेत व दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले आहे। यासाठी अर्धापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा व शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करा, शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करा, जनावरांसाठी चारा व्यवस्था करावी, अर्धापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीक कर्ज देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, यासाठी जयश्राम मित्र मंडळ यांनी अर्धापूर येथील तहसीलदारांना निवेदन दिले आहे। बिलोली तालुक्यातील निजामकालीन तलाव आजही कोरडे ठाक असून यामुळे बिलोली तालुका परिसरातील कुंडलवाडी, अर्जापूर, बडूर, हिंगणी, दर्यापूर, भोसी, आळंदी, सावळी, मिनकी, सगरोळी, अंजनी, बामणी, केरूर, पिंपरगाव,
पिंपळगाव अशा 28 तलावातील पाणीस्थिती गंभीर बनली. पावसाळ्यातच जलसाठा वाढतो पण अतिशय कमी पाऊस झाल्याने जलस्तर वाढण्यात आला नाही. सध्या सर्वच तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तलावातील भाग आता कोरडवाहू शेतीप्रमाणे दिसत आहे. बिलोली तालुक्यातील निजामकालीन 28 मालगुजरी तलावातील जलसाठा समाप्त झाला आहे. ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी पाणी प्रश्न निर्माण झाला असून खेड्यापाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या एक महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तलावात जलस्तर वाढलाच नाही. तालुक्यात निजामकालीन तलावाची संख्या 28 आहे. प्रामुख्याने निजामाच्या राजवटीत निर्माण केलेल्या तलावांची देखरेख जबाबदारी सध्या जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग आहे. बिलोली शहरात दोन तलाव असून एक तलाव बोधन रोड तर दुसरे तलाव हे छोटी गल्ली मस्जिद जवळ आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग व्हावा असा उद्देश होता. गाव पातळीवर जनावरांच्या पाण्यासाठी सोय होत होती. स्वतंत्र प्राप्तीनंतर तलावाचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे गेले. मागच्या 5 वर्षात लोकसहभाग अंतर्गत तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. परिणामी जलस्तर वाढण्यासाठी मदत झाली. योगायोगाने गत वर्षी मोठा पाऊस झाला. तालुक्याला गोदावरी व मांजरा नदीचा वेढा आहे. अत्यल्प पाऊस त्याचप्रमाणे बाबळीच्या तेलंगणातील निसर्ग त्यामुळे जवळपास सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत. बिलोलीच्या 100 एकर तलावाचा भाग असून त्यात पावसाळ्यात उन्हाळ्याप्रमाणे स्थिती असून दरवर्षी पाण्याने भरून दिसणारे सर्व तलाव रिकामे दिसत आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मुंबई पुणे एक्सप्रेस वे 10 दिवस बंद. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत राहणार बंद. भविष्यात भारतीयांबरोबरच देशाच्या नागरिकांसाठी रिमोट वोटिंग येणार. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर नझीम कैदी. गेल्या 2 दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव पूर्णपणे भरला. चंद्रभागेकाठी 4 दिवस राहुट्या उभारण्यास परवानगी. चिंकारा शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान विरोधातील याचिकेची सुनावणी 19 ऑगस्ट पर्यंत तहकूब. हवामान अंदाज 25 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस आहे. ढगाळ वातावरण आहे. उद्या दिनांक 22 जुलै 2015 चे हवामान अंदाज 25 अंश सेल्सिअस ते 33 अंश सेल्सिअस राहील. बहुतांशी ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता मध्यम आहे. आजचा सुविचार. कष्टामुळे भविष्यकाळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमान काळ चांगला होतो. नितीन हळदे पाटील, नमस्कार लय वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ललित मोदी प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ. धनगर आरक्षणासाठी विरोधकांचे विधान भवनात आंदोलन. किनवट नगर परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 अर्ज दाखल. मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेननला वाढदिवसाच्या दिवशीच फाशी. अर्धापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा. जय श्रीराम मित्र मंडळाचे तहसीलदारांना निवेदन. बिलोली शहरातील तलाव कोरडे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.